पालखी सोहळा नीरा नदीचं स्नान करून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. मात्र माऊलींच्या पादुकांना नीरेतच का स्नान घातलं जातं, काय आहे नीरा स्नानाची परंपरा, याबद्दल माहिती देणारा आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांचा खास रिपोर्ट. माऊलींच्या वारीच्या प्रवासात सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे नीरा स्नान. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीनं हे नीरा स्नान पार पडत, पण कधी काळी हा घाट असा शांत असायचा. जुन्या काळात वारी सोहळ्यासोबत चालणारे वारकरी अगदी मोजकेच असले तरी त्यांनी नीरा स्नानाचा सोहळा कधीही चुकवला नाही. त्याची साक्ष देणारे हे फोटो पाहून वारी सोहळ्याचं महत्व लक्षात येतं. आजही हा सोहळा इथे उत्साहात पार पडतो आणि हे स्नान करून वारकरी सुखावतात. छान वाटते वारीमध्ये की देव आंघोळी करतात ना, की आम्ही पण ह्या नदीमध्ये कधी आंघोळ करू म्हणून आम्हाला आनंद उच्च वाटतं, खूप छान वाटतं. काय भाव आहे तुमचा इथे स्नान केल्यानंतर? काय इथं स्नान केल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं आणि वारीमध्ये चालायला पण फ्रेश वाटतं. नीरा स्नान हा वारी सोहळ्याच्या प्रवासातील अर्धा टप्पा पार केल्याची सूचना आहे. यापुढे हा सोहळा अत्यंत वेगाने पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. परमेश्वरला साखळा घालतो की या असणाऱ्या महाराष्ट्रामधील असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना पुरेसं पाणी, पुरेसं शेतीचं पाणी आणि पुरेसं धान्य या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं. इंद्रायणी, नीरा, भीमा या नद्या पंढरपुरात जाऊन चंद्रभागेला मिळतात. त्याच पद्धतीने वारकऱ्यांची ही महानदी पंढरपूरच्या भक्तिरूपी महासागर असलेल्या म्हणजेच विठू माऊलीच्या चरणी लीन होतात. हेडित पाप ताप पोखित तिरींचे पादप समुद्र जाय आप गंगेचे जैसे नदी वाहताना जात पात धर्म न बघता सगळ्यांची तहान भागवते. संतांची विचार तसेच आहेत. निराशनान केल्यानंतर सुचिरभूत झालेले वारकरी हेच विचार घेऊन पुढे मार्गस्थ होतात. प्रजन संदीप पवारसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, नीरा. वारीच्या याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.